रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरून पुराचा धोका निर्माण झालाय. तर दस्तुरी नाका परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी आल्यानं महाड रायगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. सुकट गल्लीत पुराचं पाणी आल्यानं मुख्य बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झालाय. महाड मधील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाने जोर धरला आणि त्यामुळे सावित्री, कुंडलिका आणि आंबा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. विशेषतः पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस होत असल्याने त्याचा फटका आता महाड शहराला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, महाडच्या सावित्री नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे सावित्री नदी पात्रातलं पाणी आता महाड शहरामध्ये सखल भागामध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे. हे दृश्य आपण पाहताय ते महाडमधल्या मच्छी मार्केट आणि सुकट गल्लीचे आहेत, ज्या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 फुटापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे या बाजारपेठेतली सर्व दुकानं ही बंद ठेवण्यात आलेली आहे. नगरपालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने महाड, नागोटणे, रोहा भागाला सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. कुंडलिका नदीसुद्धा धोक्याच्या पातळीवरून वाहते, तर आंबा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. काहीसा पावसाचा जोर आता कमी असला तरी ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे अतिवृष्टी होऊ शकते. पुढील 3 ते 4 तासामध्ये अतिवृष्टी रायगडच्या काही भागात होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. यासह महाबळेश्वरमध्ये जोरदार पाणी आहे आणि त्याचाच परिणाम हा सावित्री नदीला बसत असतो. महाड शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे महाड शहरातल्या मुख्य बाजारपेठेला देखील पुराचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे बाजारपेठेतली बरीचशी दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहेत. दस्तुरी नाक्यावरती पाणी साचल्यामुळे महाडहून रायगडकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे. एकूणच मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.